नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, NCCS म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स तर्फे इथे बरीचशी भरती निघाली आहे. मित्रांनो, भरपूर जागा आहेत, चांगल्या जागा आहेत, पगार पण चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात आहे. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणेतर्फे निघालेली ही पुण्यातली जाहिरात आहे, गणेश खिंडी पुणेमधली. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ऑनलाईन इंटरव्ह्यूद्वारे इथे सिलेक्शन होणार आहे. तर ऑनलाईन इंटरव्ह्यू कधी आणि कुठे होणार आहे तर तुम्ही पाहू शकता थर्ड वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये तुमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू होऊ शकतो. तर मित्रांनो, चला पाहूया जागा कोणत्या आहेत, भरती कोणती निघालेली आहे. तुम्ही तर पाहू शकता पहिलं पद आहे ज्युनियर रिसर्च फेलोचं एक पद निघालेलं आहे. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमची पाहिजे बेसिक सायन्समध्ये किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे प्रोफेशनल कोर्समध्ये सिलेक्टेड थ्रू द प्रोसेस डिस्क्राईब्ड थ्रू एनी वन ऑफ द फॉलोईंग खालच्यातला कुठला तरी एकमध्ये. जसं की स्कॉलर हू आर सिलेक्टेड थ्रू नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट ज्याने पास केलं आहे किंवा CSIR UGC नेट ज्याने केलं आहे असिस्टंट प्रोफेशनरशिपसाठी आणि किंवा आणि गेटसाठी ह्याच्यातलं एक असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्याच्यासाठी जे मिळणारं मानधन आहे ते तुम्ही इथं पाहू शकता 31,000 रुपये प्लस HRA अशा पद्धतीने तुम्हाला इथे मंथली पगार मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचं वयाची अट जी आहे ती 28 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं असं इथे लिहिलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता 28 वर्ष दिलेलं आहे वयाची अट, त्यावेळं तुमचं वय असणं आवश्यक आहे. दुसरं मित्रांनो, दुसरी जी जागा सुटली ती तुम्ही इथं पाहू शकता ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून एक जागा निघालेली आहे. त्यासाठी तुम्ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे किंवा बेसिक सायन्स किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे प्रोफेशनल कोर्समध्ये. आणि त्याचबरोबर तुमचं नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट किंवा CSIR UGC नेट या दोन्हीपैकी कुठली तरी क्रॅक केलेली पाहिजे किंवा गेटची एक्झाम तुम्ही क्रॅक केलेली असणं आवश्यक आहे. सिलेक्शन प्रोसेस जे आहे तो थ्रू नॅशनल लेवल एक्झामिनेशन कंडक्ट बाय सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अँड देअर एजन्सीज त्यांच्यातर्फे तुमचे इथं सिलेक्शन होईल. जसं की DST BDT DAE DOS DRDO MHRD किंवा ICAR किंवा ICMR IIT IISC किंवा IISER याच्यातर्फे तुमचं इथं सिलेक्शन होईल. मित्रांनो, असं या पदासाठी मिळणारं जे मानधन आहे ते तुम्ही पाहू शकता 31,000 रुपये प्लस HRA तुम्हाला मिळणार आहे. वयाची अट सेम आहे 28 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसावं. तिसरं पद आहे ज्युनियर रिसर्च फेलोसाठी जेही एक पद निघालेलं आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता सेम आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री बेसिक सायन्समध्ये पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे प्रोफेशनल कोर्समध्ये. त्याचबरोबर तुमचं इथं पाहू शकता नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट किंवा CSIR UGC नेट तुमची कम्प्लीट असणं आवश्यक आहे किंवा गेट एक्झाम तुमची असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता वेतन आहे 31,000 रुपये प्लस HRA आणि त्यासाठी वयाची अट 28 वर्षे दिलेली आहे. मित्रांनो, चौथीची भरती आहे ती ज्युनियर रिसर्च फेलोची सेम आहे, एक भरती आहे. प्रोजेक्टचं नाव फक्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे आणि नेम ऑफ द PI जे PIचं जे नाव आहे ते प्रत्येक ठिकाणी चेंज होते. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. जसं की पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे बेसिक सायन्समधली किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं आवश्यक आहे. स्कॉलर्स पाहिजे, नेट एक्झाम किंवा CSIR UGC नेट तुमची कंडक्ट केलेली पाहिजे लेक्चरशिपसाठी आणि गेट तुमची क्रॅक पाहिजे. तर अशा पद्धतीची भरती आहे. याच्यासाठी 31,000 रुपये प्लस HRA असं मानधन मिळणार आहे. वयाची अट 28 वर्षे दिलेली आहे. पाचवं पद पण आहे ज्युनियर रिसर्च फेलोचं एक पद आहे. याच्यासाठी नेम ऑफ द प्रोजेक्ट फक्त चेंज होतं, तुम्ही इथं चेक करा एक वेळ आणि त्यानुसार तुम्ही इथं अप्लाय करा किंवा PIचं नाव चेंज होत आहे. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे सेम आहे आणि त्यासाठी मानधनसुद्धा जवळजवळ सेम आहे 31,000 रुपये प्लस HRA आणि वय पण 28 वर्षच आहे मॅक्झिमम, म्हणजे जास्तीत जास्त वय 28 वर्ष आहे, त्याच्यापेक्षा जास्त नसावं. आणि ते पुढचं पद आहे प्रोजेक्ट असोसिएट 2, त्याचं एक पद निघालेलं आहे. याच्यासाठी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हता मास्टर डिग्री पाहिजे कशामध्ये तर नॅचरल ऑर ॲग्रिकल्चरल सायन्समध्ये किंवा MUSC ऑर बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ऑर मेडिसिन याच्यातली कोणती डिग्री तुमची असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुमचा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमधला, त्या पद्धतीने तुम्ही ते अप्लाय करा. तुमच्यासाठी जे मानधन आहे ते 28,000 रुपये प्लस HRA तुम्हाला इथे मिळणार आहे. वयाची अट आहे 35 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. मित्रांनो, पुढचं पद आहे प्रोजेक्ट असोसिएट 1, याच्यासाठी एक पद निघालेलं आहे. याच्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता शैक्षणिक अर्हता मास्टर डिग्री इन नेचर ऑर ॲग्रिकल्चरल सायन्स MVSC किंवा बॅचलर डिग्री
इंजिनिअरिंगमधली पाहिजे किंवा टेक्नॉलॉजीमधली पाहिजे किंवा मेडिसिनमधलीसुद्धा बॅचलर डिग्री चालेल, या पद्धतीने तुमचं शिक्षण असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळणारं जे मानधन आहे ते 31,000 रुपये प्लस HRA तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट CSIR UGC नेट इन्क्लुडिंग लेक्चरशिप म्हणजे असिस्टंट प्रोफेशनलशिप किंवा गेट अशा पद्धतीने असणं आवश्यक आहे. किंवा सिलेक्शन प्रोसेस थ्रू नॅशनल लेवल एक्झामिनर्स जे मी अगोदर तुम्हाला सांगितले कोणकोणते त्या हिशोबाने. तर आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे 25,000 रुपये प्लस HRA जर अदर हु डू नॉट फॉल अंडर एक म्हणजे वरच्या एकमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला मग 25,000 रुपये तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे. आणि जर तुम्ही पहिल्या एकमध्ये म्हणजे तुमची नेट वगैरे क्रॅक असेल तर तुम्हाला मानधन 31,000 रुपये प्लस HRA आहे. मित्रांनो, वयाची अट 35 वर्ष दिलेली आहे, 35 वर्षापेक्षा जास्त नसावं. प्रोजेक्ट असिस्टंटसाठी आणखी एक पद निघालेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता शैक्षणिक अर्हता जी आहे ती BSc आहे किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे तुमचा इंजिनिअरिंगचा किंवा टेक्नॉलॉजीचा. आणि त्याच्यासाठी तुम्ही मानधन पाहू शकता 20,000 रुपये प्लस HRA दिलेलं आहे. त्याचबरोबर वयाची अट ही 50 वर्ष दिलेली आहे, म्हणजे 50 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. मित्रांनो, तुम्हाला अप्लाय कसं करायचं तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने अप्लाय नाही आहे, पण तुम्हाला नेट थ्रू ईमेल थ्रू तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता तुम्हाला मेल पाठवायचा आहे. मेल पाठवण्यासाठी ईमेल ID दिलेला आहे, ईमेल ID तुम्हाला मेल पाठवायचं आहे 31 जानेवारी 2022 अगोदर, म्हणजे शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2022, त्याच्या अगोदर तुम्हाला इथे मेल पाठवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर आणि नेम ऑफ द पोस्ट आणि सब्जेक्ट लाईन ऑफ द ईमेल ह्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे ईमेलमध्ये. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहू शकता इथे, जसे की तुम्हाला काही गोष्टी ईमेलमध्ये पाठवायला लागतील, अटॅच करायला लागतील, जसं की स्कॅन कॉपीमध्ये तुमचं डेट ऑफ बर्थचं प्रूफ पाहिजे सपोर्टसाठी, किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशनचं प्रूफ जसं की सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट किंवा त्याच्या पुढचं, वर्क एक्सपिरियन्स असेल तर वर्क एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायला लागेल, साईन आणि डेटेड बाय द ऑथराईज पर्सनकडनं साईन डेट केलेली असावी. डिटेल्स ऑफ द एक्झाम पास आउट कुठली परीक्षा तुम्ही पास केली त्याचे डिटेल्स तुम्हाला पाठवावे लागतील, जसं की 12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD अदर काय तुमचं असेल तर त्या गोष्टी, आणि शिवाय कास्ट सर्टिफिकेट तुमचं इथे अटॅच करावं लागणार आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अटॅच करायला लागतील. शिवाय तुमची नेट क्रॅक केली असेल तर नेट किंवा गेट किंवा नॅशनल लेवलची एक्झामिनेशन तुमची जी असेल ती क्रॅक केलेली ती तुम्हाला इथे सर्टिफिकेट अटॅच करावं लागेल. तर अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मेलमध्ये अटॅच करायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तो मेल पाठवायचा आहे ॲप्लिकेशनसाठी. आणि त्याच्यामध्ये सगळे PDFच्या फाईल्स करायच्या आहेत मित्रांनो, आणि PDF करून तुम्हाला ते पाठवायचे आहेत. इथं कोणतीही फी तुम्हाला लागणार नाही आहे, पण तुम्हाला इथे PDF करून पाठवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी लागणारा जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही इथं खाली पाहू शकता. फॉर्मॅट दिलेला आहे इथे, इथे पहा फॉर्मॅट एक आणि खाली फॉर्मॅट दुसरा पण आहे. तुम्ही या फॉर्मॅटमध्ये तिथे अप्लाय करू शकता, हा फॉर्म भरून तिथे अटॅच करू शकता मेलवरती, आणि तो मेल तुम्ही त्या ईमेलवरती पाठवू शकता या भरतीसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांशी शेअर करा. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की सरकारी नोकरी मिळत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्र माझ्या चॅनलवर असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्मेंट जॉब विषय असतात, सरकारी नोकरी विषय असतात. तर मित्र माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल, सबस्क्राईब लिहिलेलं ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसं नवीन व्हिडिओ बनेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.